उत्तर प्रदेश मधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। 3 दिवसांपूर्वी मृत पावलेल्या चिमुकल्याचा मृतदेह कबर खोदून बाहेर काढण्यात आलाय। आजीने स्वप्नात तिचा नातू अक्षय हा जिवंत असल्याचं पाहिलं। 3 दिवसांपूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता। आजीने स्वप्नात अक्षय जिवंत असल्याचं पाहिल्यावर कबर पुन्हा खणण्यात आली आणि अक्षयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। अचानक 14 जानेवारीला अक्षयला उलट्या होऊ लागल्या। कुटुंबियांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं। तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। यानंतर कुटुंबियांनी त्याचा मृतदेह गावाबाहेर दफन केला। विधिवत अंत्यसंस्कार करून कुटुंबीय नातेवाईक घरी निघून गेले, पण 3 दिवसांनी भलतंच घडलं। आजीला 3 दिवसांनी पडलेल्या स्वप्नात अक्षय जिवंत असल्याचं दिसलं। आजीने कुटुंबियांना अक्षय जिवंत असल्याचं सांगितल्यानंतर नातेवाईकांनी पुन्हा एकदा खरंच अक्षय जिवंत असेल या आशेनं कबर खणली। त्याआधी तिनं पूजा केली, अक्षयचा मृतदेह बाहेर काढला आणि लखनौच्या बलारामपूर रुग्णालयात नेलं। डॉक्टरांनी मृतदेह पाहिला आणि चिमुकल्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं। मात्र कुटुंबीय डॉक्टरांचं ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते। अक्षयचे नातेवाईक ऐकत नसल्याचं पाहून रुग्णालय प्रशासनानं घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलीस रुग्णालयात पोहोचले, त्यांनी कुटुंबाची परिस्थिती पाहिली आणि सहानुभूती म्हणून डॉक्टरांना पुन्हा एकदा अक्षयच्या मृतदेहाची तपासणी करायला सांगितली। डॉक्टरांनी अक्षयचे पल्सेस चेक केले, हार्टबीट चेक करण्यासाठी ECG मशीन लावले, मात्र मुलाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही, कारण 3 दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता।